तुमच्या सर्व अडचणी आम्हाला सांगा, त्या नक्कीच सोडवू असं आश्वासन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी दिलंय. बेलपाडा गावात हायमास टिव्याच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत या हायमास टिव्याचं लोकार्पण करण्यात आलं. गवण ग्रामपंचायतीच्या वतीने मौजे गवण, कोपर, शिवाजीनगर, शेलघर आणि बेलपाडा येथील रस्त्यांवर प्रत्येक विद्युत पोलवर एलईडी, स्ट्रीट लाईट आणि हायमास टिवे बसविण्यात आले आहेत. आम्ही पक्ष बदलला म्हणून आम्ही गद्दार असं म्हणत काँग्रेसमुक्त भारत करा असा नारा देणारे आज काँग्रेस नेत्यांसोबत फोटो काढताना दिसतात असे म्हणत यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विरोधकांचा समाचार घेतला. रामशेठ ठाकूर गद्दार, अरुण शेठ बघा गद्दार, बरं की नाही? आम्ही कोण? गद्दार. आम्ही तुमच्या भाषेतला आहे, तुम्ही ना बोलत. पण काही बोलणारे राजेंद्र पाटलासारखी माणसं, विवेक पाटलासारखी माणसं आम्हाला बोलतात का गद्दार? काँग्रेसमध्ये गेल्या गेल्या आम्ही गद्दार झालो. आता गद्दाराला जवळ घ्यायचं नसतं. आता आमच्यावर महेंद्र करत आला, श्याम मात्रे आले काँग्रेसमध्ये, आता परत त्यांच्या मांडीला मांडून बसले. आता आमच्याकडे तिकडे गेल्या तिथंच राहिले, ते शेकात सोडलेलं आहे ना, पण ते शुद्ध झाले. आता मागे ते आमच्यावर होते म्हणून आम्हाला आमच्यावर त्यांना शिवा होते. आता त्यांना शिवाय देतील का? महेंद्र करता फोटो कोणाच्या वेग पडल्या बरोबर, शरद पवारच्या बरोबर, श्याम मात्रे टाकलं कसल्या कर्नाला पोप्यावरती काय होत आहे? फोटो यायचे ना उरणच्या यायचे. काय केलं त्यांनी? मेहेंद्रगडचा फोटो होता ना वेगपटाच्या बरोबर. श्याम मात्रे नेता मोठा की मेहेंद्रगड मोठा? तुम्ही ठरवा बाबा, मला माहित नाही. ह्या पद्धतीने आपण बघायला जर गेलो तर त्यांना जो जवळचा वाटतंय तो मोठा, तो सज्ज, दुसरा गेला तो गद्दा. म्हणजे आमच्या बरोबर श्याम मात्रे किंवा मेहेंद्रगड पक्ष सोडला तर ते गद्दा नाही. पण भाजप आम्हाला त्रासाचा होतोय मग तो कोण? गद्दार. लोकांना सगळं माहित आहे कोण गद्दार कोण नाही तो. म्हणजे या पद्धतीने आपण पाहायला गेलं तर काही गोष्टी आज विचार करण्यासारख्या आहेत. आपल्याला सोयीचा तसा अर्थ लावायचा. कालपर्यंत काँग्रेस मुक्त भारत करा शेका पक्ष बोलत होता, बोलता ना. आता काँग्रेसला जोडीला घेऊनशी भाजप मुक्त करा. या लोकार्पणावेळी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, माजी उपसरपंच भाऊशेठ पाटील, कवण ग्रामपंचायत सरपंच रत्नप्रभा घरत, भाजप रायगड जिल्हा वाहतूक संघटनेचे उपाध्यक्ष हेमंत ठाकूर, उल्वा नोड 2 चे अध्यक्ष विजय घरत, अनंता ठाकूर, अशोक कडू, अमर म्हात्रे, उल्वा नोड 1 चे सचिव कैलास कोळी, तालुका भाजपचे चिटणीस वामन म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य जयश्री कोळी, इंदुमती पाटील, माई भोईर, प्रसाद म्हात्रे, कमलाकर म्हात्रे, ग्रामविकास अधिकारी MD पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज गाव बदलत चालला आहे, आज देश बदलत चालला आहे, याचं सर्व श्रेय भाजपला जातं असे भारतीय जनता पक्षाच्या वाहतूक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत ठाकूर यांनी यावेळी नमूद केले.